चाकला हे गाव चिखलदरा तालुक्याच्या ठिकाणापासून जवळजवळ 50 किलोमीटर अंतरावर आहे. चिखलदऱ्याच्या समान उंचीवर हे गाव आहे. या ठिकाणी सुद्धा चिखलदरा सारखेच वातावरण असते. उन्हाळ्यात हे गाव थंडगार राहते. या गावाची लोकसंख्या 1200 घरात असून गाव तसेच चांगले परंतु वेशीला टांगले या म्हणीनुसार या गावात अनेक समस्या आहेत. या गावातील महिलांना व पुरुषांना पाण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते. अजूनही या गावातील नागरिकांना पिण्यासाठी पाणी 1 किलोमीटर अंतरावरून डोक्यावर हंडा घेऊन आणावा लागतो. अशी गंभीर परिस्थिती मेळघाटातील या माखला गावात आहे. तरी प्रशासनाने हा गंभीर प्रश्न गंभीरतेने घ्यावा आणि या ठिकाणी पाण्याचा प्रश्न प्राथमिकतेने सोडवावा अशी मागणी या गावातील नागरिकांची आहे. संविधानातील कलम 21 नुसार पाण्याचा हक्क हा जीवनाचा मूलभूत हक्क आहे. म्हणून प्रत्येक नागरिकाला पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध करून देणे हे सरकारचे कर्तव्य आहे. जल जीवन मिशन हर घर नल हर घर जल योजनेच्या काळात माखला गावातील नागरिकाला डोक्यावर पाणी का आणावे लागत आहे हा प्रश्न हे चित्र हे फोटो पाहून आपल्याला नक्कीच पडतील. मेळघाटातील माखला गावात 1100 मिलीमीटर पाऊस पडतो तरीही पाणी टंचाई आहे का या प्रश्नाच्या खोलात गेले असता असे लक्षात येते की माखला गावातील लोक वन्यजीव संरक्षण कायद्याच्या जाचक अटीचे हे परिणाम भोगत आहेत. या गावात नळ योजनेचे 20 कनेक्शन हे सोलर पॅनलवर आहे. नेमके पावसाळ्यातील 4 महिने माखला गावातील सोलर पॅनल हे काम करीत नाही. त्यामुळे गावातील पाण्याच्या टाकीत पाणीच येत नाही. त्यामुळे नळालाही पाणी येत नाही. गावातील महिला पुरुष असे निसरड्या उताराच्या वाटेवरून दररोज 1 किलोमीटर चालत जाते डोक्यावर हंडी घेऊन पाणी भरतात. काही पुरुष मंडळी दुचाकीचा वापर करून महागाचे पेट्रोल टाकून पाणी भरतात. गरोदर महिला बाळंत महिला सुद्धा पाणी भरतात. लहान मुलांची अभ्यासाची वेळ पाणी भरण्यात जाते. गावातील लोक म्हणतात आमच्या गावात महावितरणाची वीज वन्यजीव संरक्षण कायद्यामुळे येऊ शकत नाही. त्यामुळे पाण्याची मोटार चालत नाही. गावातील पांदन रस्ते विहिरीकडे जाणारे रस्ते वन्यजीव संरक्षण कायद्यामुळे NOC मिळत नसल्याने होत नाही. आमच्या गावाच्या उपसरपंच पाणी भरताना पडल्या आणि त्यांचा पाय मोडला असे गावकरी बोलताना सांगतात. पाण्याअभावी घरात वाद होतात. पाणी डोक्यावर कोणी आणावे महिलांच्या डोक्यावरचा हंडा काही सुटत नाही आणि भविष्यात सुटेल का नाही हा प्रश्नच आहे. डिजिटल इंडियाच्या काळात गावात होणारे BSNL टॉवर टायगर प्रोजेक्टच्या NOC अभावी थांबले आहे. पावसाळ्यात सोलर पॅनल काम करत नाही त्यामुळे वीज नाही. धान्याचे पीठ दळायला दुसऱ्या गावात जावे लागते. मुलांना घरात दिव्या अभावी अभ्यासाचे वातावरण नाही. गावात गावठाण नाही. व्याघ्र प्रकल्पात गाव कोर गाभा क्षेत्रात असल्याने गावाला सामूहिक वनहक्क कायद्यानुसार सामूहिक वनहक्क प्रमाणपत्र मिळाले नाही. चराईसाठी कंपार्टमेंट नाही. गौडी आदिवासी लोकांच्या जनावरांना चराईसाठी अडवणूक होते. दंड वसूल केला जातो असे सर्व प्रश्न हे वन्यजीव संरक्षण कायद्याच्या तरतुदींमुळे निर्माण झाले आहेत. अशा विविध समस्यांमध्ये माखला या गावाचा विकास खुंटला आहे. मारुती पाटणकर, विदर्भ न्यूज, चिखलदरा.